महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. राज्यात अंमली पदार्थांवरून वातावरण तापलेले असताना उल्हासनगरमध्ये पोलिसांनी आता अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. उल्हासनगर रेल्वे स्टेशन, संजय गांधी नगर, स्कायवॉक खाली एका झोपडीत गांजा आणि चरसची विक्री करणाऱ्या दोघांना पोलीस उपायुक्त विशेष पथकाने अटक केली. त्यांच्याकडून विक्रीसाठी आणलेला गांजा आणि चरस जप्त करण्यात आलाय. अमीर अजगर शेख आणि त्रिलोकी जेठवानी असं अटक करण्यात आलेल्या दोघा तरुणांचे नाव आहे. उल्हासनगर रेल्वे स्टेशन स्कायवॉक खाली एका झोपडीत गांजा आणि चरस विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलीस उपायुक्त यांच्या विशेष पथकाला मिळाली होती. त्यानुसार या पथकाने सापळा रचून अमीर शेख, त्रिलोक जेठवानी या दोघांना अंमली पदार्थासह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 234 ग्राम गांजा, त्यांची किंमत 5,000 आणि 109 ग्राम चरस, त्याची किंमत 54,500 रुपये, तसेच 2 मोबाईल असा एकूण 77,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आता या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हे दोघे कोणाकडून हे अंमली पदार्थ मागवतात याचा पोलीस तपास करत आहे. हद्दीमध्ये चरस आणि गंजेडी यांच्या गुन्ह्यांच्या हालचाली वाढलेल्या होत्या, तक्रारी लोकांच्या येत होत्या. त्याच्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त श्री प्रशांत मोहिते साहेब यांनी एक पथक तयार केलेलं आहे. या पथकामार्फत या संशयित ठिकाणांना भेटी देऊन वारंवार चेक करणं, गुन्हेगारांची माहिती काढणं ही कामगिरी चालू आहे. यापूर्वीसुद्धा या पथकानं कामगिरी केलेली आहे. दिनांक 20/11 रोजी दुपारी 12:55 दिलीप दशरथ सोनवणे हे आमचे हेड कॉन्स्टेबल आहेत विठ्ठलवाडीचे, आणि या पथकातले आहेत. या टीमला माहिती मिळाली की अमीर अजगर शेख उर्फ बबलू आणि त्रिलोक ओमप्रकाश जेठवानी हे संशयित गुन्हेगार गांजा चरस याचा व्यापार करतात आणि ते सोबत बाळगून त्या ठिकाणी येणार आहेत, अशा प्रकारे पथकाला माहिती मिळाली. माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी सर्व साहित्यानिशी आमच्या पथकाने छापा घातला तेव्हा संबंधित दोन्ही आरोपींच्या ताब्यामध्ये 109 ग्रॅम चरस आणि 350 ग्रॅम गांजा असे सामान मिळून आले, आणि त्यासाठी वापरण्यात येणारे मोबाईल वगैरे असे जवळपास आम्ही 77,500 रुपयाचा माल जप्त केलेला आहे आणि दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे. हे कुठून आणतात किंवा यांचं व्यवसायाचं स्वरूप कुठं आहे, तो कुठं विकला जातो, या संदर्भात सखोल माहिती काढून तपास करणं चालू आहे. आकाश साने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.